लोकांक अभिमानाची गजाल. दिवचल ही तशी पळोवपाक गेल्यार कलाकारांची खाण. हांगा आमकां बरे बरे कलाकार पळोवपाक मेळटा, हांगा बरे बरे आमकां शिक्षक पळोवपाक मेळटा, हांगा बरे बरे सायंटिस्ट आसूं, बरे इंजिनियर्स, बरे बरे डॉक्टर्स पळोवपाक आमकां मेळटा. अशे वेगवेगळे लोक, बरे लोक मेळटा. त्याच बरोबर हांगासर बरे युवक हांगा आमकां विद्युचले पळोवपाक मेळटा. युवकांक प्रेरणा मेळची, युवकांक एक विवेकानंद स्वामी विवेकानंदा पासून एक आदर्श तेंच्यांनी घेवचो, अशा प्रकारचे विचार प्रत्येक युवकापर्यंत पावचे या शुद्ध हेतून आज श्री स्वामी विवेकानंद सेवा समिती आणि बिचोली बचाव अभियान हे दोघूय मिळून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे स्वामी विवेकानंदाचे जे प्रेमी असा, जे भक्त असा असे म्हणूया, त्यांच्यानी हांगासर आपलो हातभार लायल्लो असा. आणि आज हे हेची जर समजा सेतू संगमाची जर ही जर एक नवे रूप सेतू संगमाक मेळ्ळे, हांगासर हेची रंगरंगोटी झाल्या, आणि असे म्हणूया की हेका गतवैभव जे मेळलेले असा ते हे सगळे आमचे हे जे बाकीचे आमचे जे मित्रमंडळी असा, स्वामी विवेकानंद सेवा समिती आणि आमचे बिचोली बचाव अभियान हेचे जे लोक असा, हे प्रेमी असा पण विवेकानंदाचे, त्यांना लागून हे सगळे झालेले असा. आणि आज जे पण हा परिसर तुमका पळोवपाक मेळटा तो परिसर, या परिसराचे आणि या हेचे सगळे क्रेडिट त्यांना भेटा. आम्हाला जमेल तसं भारत विकास परिषदेच्या आम्ही मेंबर्सनी गेल्या 8 वर्षापासून हायस्कूलकडे एक छोटं स्मारक आम्ही आणि मनात संकल्पना होती की हे पुतळ्याचं रूपांतर व्हाल, बिचोलीचं स्टँड इत्यादी व्हावं अशी मनातली संकल्पना. पण योगायोग असा की भूमीचं दिवस यावे लागतात, मुहूर्त यावं लागतो, काळ यावं लागतो, आणि वेळ सांगते की ही वेळ योग्य आहे आणि ती जागासुद्धा अशा प्रकारे सिद्ध झाली. आणि संपूर्ण बिचोलीत अशा प्रकारची सुंदर जागा कुठेही सापडणार, आणि विवेकानंदांच्या सारखं दिव्य आणि आदर्श माणसाचं स्मारक या जागेवर उभं राहिल्यानंतर या जागेचं संपूर्ण पावित्र्य राखण्याची जबाबदारी आमच्या सर्वांवर जशी आहे तशी इथल्या तरुणांच्यावरही आहे की त्यांच्याकडून काही बोध घ्यावा. म्हणून या संकल्पनेनं, या शुद्ध विचारानं बिचोलकरांनी बिचोली अभियान समितीला आणि विवेकानंद समितीच्या नावाखाली आपण काम करायचं आहे. आणि यानंतर या सगळ्यांचा विश्वास संपादन करून या भूमीचं वैभव जसं वाढेल त्याच्यावर आमचं बिचोलीचं वैभव वाढणार आहे. जसं छत्रपतींची भूमी ही आहे बदलत, आतापासून विवेकानंदांच्या स्मारकासाठी आपण नुसते हे स्मारक पुतळा नाही, पुतळ्याचं उद्घाटन नव्हे, तर भविष्य काळात येऊ घातलेल्या सांस्कृतिक राष्ट्रीय विचारांचे किंवा तरुणांना असलेल्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी शुद्ध आचरण ठेवून काम केलं पाहिजे समाजामध्ये, तेच नागरिक आदराला पात्र होतात हा एक विचार घेऊन त्यांनी पुढे गेलं पाहिजे अशी आमची अपेक्षा.